पीड़ा था, उसको तकलीफ था, और वो डॉक्टर के पास जब गई थी तो उसे एक ट्यूमर बताया गया था, और डॉक्टर ने कहा कि ये केवल 6 महीना जिंदा रह सकती है। Praise the Lord. तो इस बहन को ट्यूमर था और एक ऐसी असाध्य बीमारी थी जिसके कारण डॉक्टरों ने कहा था कि ये केवल 6 महीना ही जिंदा रह सकती है, परंतु आज परमेश्वर का गौरव है। वो कहती कि यहाँ पर आने के बाद आपने इनके साथ में काउंसिल किया, आपने इनके लिए प्रार्थना किया, और आज इस प्रार्थना का ये उत्तर है कि 8 साल बाद ये हमारे सामने जीवित खड़ी है। Praise God. Praise the Lord. You know, I know this sister. मी यहाँ बहनेला ओळखत आहे. She had one big sickness. तिला एक मोठा आजार होता. Which would have led her to death. जी तिला मृत्यूकडे घेऊन गेले असते. And that's why she faced much problems. म्हणून तिने खूप समस्या सामना केली. From her own family people. आणि त्याच्या स्वतःच्या कुटुंबाच्या लोकांद्वारे. But praise God. पण प्रभूची स्तुती. Even she उसने रिपोर्ट भी लाया है, अभी रिसेंटली उन्होंने चेकअप किया और ये सब नॉर्मल बता रहा है, वो बीमारियां निकल गई है और प्रभु ने संपूर्ण रीति से उसे आरोग्य दिया है। You know, I don't know, she may not want to tell that, but okay. There are some things she doesn't want to tell, but she was suffering from a very big sickness which would have led her to death. Ji tila mrutyu kade ghen gele aste, and because of that many had rejected her, ani tyachya mule khup lokane ticha nakar kele. Later on she also developed tumor, nantar tila gaath dekhil zale. But I counseled with her, mi tichya baro salla, I prayed for her, prarthana kele tichya sathi. The doctors had given a hope, they said she will die. Doctor ni asha sodun dile, te manale ki ti marnar ahe. But today she checked and everything is fine. पण आज तिने तपासणी केली आणि प्रत्येक गोष्ट नॉर्मल नॉर्मल आहे, सामान्य आहे. ट्यूमर इज गॉन, आणि ती गाठ गेली आहे. दैट सिकनेस ऑफ डेथ इज गॉन, आणि ते मरणाचा आजार देखील गेली आहे. एंड शी इज हेल्दी, आणि ती आरोग्यदायी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ओके, गुड. और एक साक्षी बस हमारे पास है. ये सिस्टर है, अपने बच्चे को गए मंगलवार को यहाँ पर लेकर आए थे, और ये गए, ये पूरा फरवरी महीना, बहन कहती कि इसे लगातार दो तीन दिन में बुखार आ रहा था और जा रहा था. डॉक्टर के पास भी गए, दवाई भी किया, परंतु उसका कोई असर नहीं हुआ. परंतु गए मंगलवार को यहाँ पर आए थे, आपने इनके लिए प्रार्थना किया, इस बच्चे के लिए. आज वो कहती कि ये 8 दिन हुआ है, उसे कोई भी बुखार नहीं, कोई तकलीफ नहीं, प्रभु ने उसे आरोग्य दिया. इसके लिए सारा गौरव प्रभु यीशु मसीह के. लुक एट दिस, week after week we hear great testimonies. आठवड्या नंतर आठवडा मी महान साक्षी ऐकत आहे. Even Pune and Pimpri. पुण्यामध्ये आणि पिंपरीमध्ये. So you must come on Tuesdays for healing. म्हणून तुम्ही मंगळवारी आले पाहिजे आरोग्यासाठी. Sundays don't come to me for prayer. आणि रविवारी माझ्याकडे येऊ नका प्रार्थनेसाठी. Come for the word. वचनासाठी या. But Tuesday come for healing and blessing. आणि मंगळवारी तुम्ही आरोग्य आशीर्वादासाठी या. Thank you. Praise God, Pastor. We have one more testimony. Yeah, come. अजून एक साक्षी आहे. This brother, you can say. हाँ, बाव तुम्ही पाहू शकता. He has been regularly giving me a call. आणि नेहमी मला कॉल करत आहे. He called me up last week also. मागच्या आठवड्यात देखील त्यांनी मला कॉल केले. This is. यांचे मिस्टर ज्यांना तीन लाख भर के भी उनका गारंटी नहीं दे सकते. ये जो इनके हस्बैंड है ये सिस्टर के, उनको जी हम ही आएंगे. They are so eager to give the testimony. खूप उत्साही आहे साक्षी देण्यासाठी. Because the testimony is that her husband, sister, please come here. आणि साक्षी आहे की ह्या बहिणीचा पती, he had a spinal cord problem. आणि त्याला स्पायनल कॉर्डच्या समस्या होता. It was broken. आणि ती तुटलेला होता. Doctor said that even after paying 3 lakh rupees, आणि डॉक्टरने सांगितले 3 लाख रुपया भरल्यानंतरही, but we don't give guarantee. आम्ही तुम्हाला काय खात्री देऊ शकत नाही. We are having no guarantee. आम्हाला काय खात्री नाही. Sister was broke. आणि सिस्टर खूपच तुटून गेली. She used to cry. आणि ती रडत होती. But our dear brother, he is to come regularly to this church. हा आपला भाऊ नेहमी मंडळीत येत होता. The sister was not able to come to church. आणि ही बहीण मंडळीला येऊ शकत नव्हती. But whenever Pastor Paul prayed. पण जेव्हाही पास्टर पॉलने प्रार्थना केली. He should think about this sister. आणि हा भाऊ ह्या बहिणीविषयी विचार करायचा. About her husband. आणि तिच्या पतीविषयी. And आणि
the prayer that Pastor Paul said in the name of Jesus ani je pastor paul yeshu cha naavat prarthna kele it reached the hospital ani te prarthna hospital paryant gele and the brother is totally cured now ani ya bhavala purna pane aata aarogya milala aahe all glory to Jesus praise the lord what is impossible with doctors ani ashakya goshti प्रभुने आपल्यासाठी केलं इट्स पॉसिबल विथ गॉड जे अशक्य गोष्टी आपल्याला होत नाही ते शक्य होतो देवाबरोबर दिस इज नॉट द फर्स्ट टेस्टिमनी दैट आई एम गिविंग आणि ही प्रथम साक्षी आम्ही देत नाही वी हैव सीन इन द नेम ऑफ जीसस ओवर हियर व्हेन पास्टर पॉल हैज प्रेड आणि आम्ही पाहिले येशूच्या नावात ज्या पास्टर पॉल प्रार्थना केले एड्स कॅन्सर ट्यूमर्स एड्स कॅन्सर आणि गाठ हैव बीन हील्ड त्यांना आरोग्य ते बरे झाले ऑल ग्लोरी टू जीसस प्रेज द लॉर्ड धन्यवाद यू आर गोइंग टू सी ग्रेटर थिंग्स आणि तुम्ही महान गोष्टी पाहणार आहात आमेन आमेन because of Jesus yesu krista mule the more we lift him jitka adhik ami yesu laun sakto we can live a blessed life jitka adhik ami aashirvadit jeevan jagu shakto be faithful in one church ani ek mandli madhe tumhi vishwas holy spirit has led you jithe pavitra atmane tumhala chalavle ahe amen amen don't skip church services ani mandli chi sabha tumhi talu nahi you don't have to have 2-3 churches one आणि दोन तीन मंडळी तुम्ही ठेवू शकत नाही जिथेही पवित्र आत्मा तुम्हाला चालवतो मेसेज ऑफ ग्रेस इज प्रीच्ड जिथे कृपेच्या संदेशाचा प्रचार होत आहे बी देयर तिथेच राहा अँड वर्क फेथफुली आणि तिथे विश्वासूपणाने काम करा टिल द लास्ट शेवटपर्यंत आमेन तुझ पे सब कुछ लुटा दूं मैं तू हीरो से कीमती ये जिंदगी की क्या मोल है तू हीरो से कीमती तुझ पे सब कुछ लुटा दूं मैं तू हीरो से कीमती ये जिंदगी की क्या मोल है तू हीरो से कीमती नामों